शुभ सकाळ मित्रांनो, मी गणेशजी अगर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ऑनलाईन फोन चान्स व्लॉग मध्ये स्वागत करत आहे. आणि आज आपण आलो नागनाथ बाबांच्या गुहेमध्ये. तर त्यांना गंभीरनाथ बाबांची गुहा सुद्धा म्हणतात, ठीक आहे. तर आजची ट्रेक करण्यासाठी आपल्या बरोबर आलेला आहे भावेश. हा बघा, मागे जो आहे तो भावेश. स्टार्ट केलेले आहे. तर मी तुम्हाला म्हटलं होतं की नागनाथ बाबांच्या गुहेमध्ये जाण्यासाठी मुळात तीन रस्ते आहेत. पहिला आहे तो पळसदरी मार्ग येतो. दुसरा रस्ता जो आहे तो तुम्ही बीड गावातून सुद्धा येऊ शकता. आणि तिसरा रस्ता जो आहे तो कोंढाणे गावातून येतो, ठीक आहे. तर आम्ही आलेलो आहोत कोंढाणे गावामधून आलेलो आहोत. आता कोंढाणे गावामधून कसं यायचं तुम्ही व्हिडिओ पुढे पाहालच. पण ज्यावेळेस आपण कोंढाणे गाव ज्यावेळेस क्रॉस करतो ना, ते एक ब्रिज येतो उजव्या साईडला. तर त्या ब्रिजवरून आपण आलो ना की नंतर आपल्या तिथे गावाची कमान दिसते. तर ती कमान जी आहे ती डाव्या साईडला आहे रस्त्याच्या. तर सेम ती कमान पकडून आपल्याला ठाकूरवाडी परत यावं लागतं. आता कोंढाणेपासून ठाकूरवाडी जे आहे ती 3 किलोमीटरचा अंतर आहे. पण तो जो 3 किलोमीटरचा अंतर आहे ना, तो संपूर्ण आपण जे म्हणतो ना घाटचा कसा रस्ता असतो, घाटावर चढण्याचा असं संपूर्ण एक डोंगर असतो ना, आपण डोंगर चढतो, तर संपूर्ण तसा घाटचा रस्ता आहे तो. त्यामुळे फक्त एक गाडी जाईल असा रस्ता आहे. तर जर तुम्ही मोठी गाडी घेऊन येत असाल आणि समोरून पण जर गाडी आली तर प्रॉब्लेम होऊ शकतो, तर ती काळजी घ्या. आणि नंतर ठाकूरवाडी गावामध्ये जर आपण आलो तर ठाकूरवाडी केबिन परत येण्यासाठी आपल्याला 5 ते 10 मिनिटं लागतात. आणि ठाकूरवाडी केबिनपासून तो जो काही भोगदा
क्रॉस करून आपल्याला मेन पटरीवर द्यायला 10 ते 15 मिनिटं लागतात. आमचा प्रवास आत्तापर्यंत एवढाच झालाय, आता पुढचा प्रवास कसा होईल ते आम्ही तुम्हाला सांगतच राहू, त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पाहत राहा. हे बघा, ह्या पटरीमधून पण आपल्याला नागनाथ बाबांची गुहा दिसते. हे जे काही तुम्हाला समोर व्हाईट व्हाईट दिसतंय तीच आहे नागनाथ बाबांची गुहा. तर आपल्याला ही जी काही ट्रॅक आहे ही ट्रॅक तोपर्यंत सोडायची नाही आहे जोपर्यंत आपल्याला राईट साईडला एक दिशादर्शक दाखवलेला आहे, आणि तो दिशादर्शक आहे इथे पुढे गेल्यानंतर अजून एक टनेल आहे बोगदा आहे, तो बोगदा ज्यावेळेस आपण क्रॉस करून बाहेर पडू त्यावेळेस उजव्या साईडला तो दिशादर्शक लावलेला आहे आणि तिथून आपल्याला उजव्या साईडला जायचं आहे. हे बघा, आपण ह्या टनेलमधून आलो आणि लगेच ना आपल्याला कनेक्टेड हा टनेल दिसतो, तर आपलं काय असं भास होतं की आपल्याला हा पण टनेल क्रॉस करायचं आहे आणि हा पण टनेल क्रॉस करायचं आहे, तर असं नाही आहे. ज्यावेळेस आपण हा टनेल क्रॉस करून येतो ना त्यावेळेस बघा उजव्या साईडला लगेच लागलेला आहे फळक की नागनाथ मंदिर मार्ग, त्यामुळे आपल्याला इकडे जायची काय गरज नाही. पहिला टनेल क्रॉस केला ना की आपल्याला ह्या रस्त्यातून आता वरती चढत जायचंय. मित्रांनो, तर आता ही जी काही गुहा आहे, आता ही गुहा आपल्या कर्जत तालुक्यामध्ये आहे. तर मूळतः ह्या गुहेला 3 नावं दिलेली आहेत, 3 नावांनी ही गुहा ओळखली जाते. त्यातलं आपलं नाव आहे गोरक्षनाथ, गंभीरनाथ आणि नाथबाबा, अशा 3 नावाने ही गुहा आपल्या कर्जत तालुक्यामध्ये ओळखली जाते. आणि जे काही कर्जतच्या बाहेरची लोक जे आहेत त्यांना फारशी ही जी काही गुहा आहे ही गुहा त्यांना फारशी ज्ञात नाही आहे, अज्ञात आहे. ठीक आहे, तर आमचे एक मित्र आहेत योगेश देशमुख, त्यांना मी दादा म्हणतो, तर त्यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये असं सुद्धा म्हटलेलं आहे की प्रकाय गाणेकर म्हणून जे एक कवी लेखक आहेत तर ते एक डॉक्युमेंटरी बनवलेली आहे आणि त्या डॉक्युमेंटरी त्यांनी त्या डॉक्युमेंटरीमध्ये सुद्धा ह्या गुहेचा उच्चार केलेला आहे. तर इथे तो उच्चार असा आहे की ह्या गुहेचा आणि जो काही गाव आहे तमनाथ, त्या तमनाथ गावाचा डिरेक्टली संबंध येतोय. तो कसा, तर नमनाथ म्हणून एक व्यक्ती होते, तर त्या नमनाथ व्यक्तींच्या नावावरून तमनाथ हे गावाला नाव दिलेलं आहे. आता त्यांनी अजून सुद्धा पुढे असं म्हटलेलं आहे की तमनाथ गावामध्ये एक फार प्राचीन शिवमंदिर आहे. तर त्या शिवमंदिराच्या पुढे जर गेलो तर तिथे काही समाधींचे अवशेष सुद्धा आढळतात. असा हा एक इतिहास आपल्या ह्या गुहेचा आहे, तो डिरेक्टली जवळच्या गावांशी सुद्धा जोडला जातोय. आता हा झाला इथला इतिहास, आता आपण पाहूया ही नाथबाबांची गुहा. तर चला आपण जाऊया आता आतमध्ये. आता इथे आल्यानंतर आपल्याला इथे एक पहिल्यांदा देवळी दिसते, ठीक आहे. आणि ह्या देवळीनंतर हे बघा, ही जी काही देवळी आहे ही देवळी संपूर्ण दगडामध्ये कोरलेली आहे. आणि आपल्याला जो का आतमध्ये जायचं आहे
तर ह्याच देवडीमधून आपल्या आतमध्ये जायचं आहे. ठीक आहे, तर ह्या देवडीनंतर इथे हे काय होमचं यज्ञ जर होतं तर याच्यामध्ये होम करता अजूनही इथे अग्नी निघतात आपण पाहू शकता. आणि ही जी काय समोरची गुहा आहे तर याच्यामध्ये ना पाणी आहे, पाणी क्रिस्टल क्लिअर पाणी आहे. तर जे कोणी ट्रेकर्स येतात ना त्यांना पाण्याची कमतरता जाणवलीच तर ते इथून पाणी पिण्यासाठी घेऊ शकतात. आता तुम्ही ह्या सगळ्या परिसराचे एकदा पुन्हा शॉर्ट्स बघा आणि मग नंतर आपण आतमध्ये जाऊया. तर आता आपण आता ह्या देवडीतून आतमध्ये जातोय, तर चला आता आपण जाऊया आतमध्ये. आता तुम्ही पाहिलंच की आम्ही आतमध्ये गेलो होतो आणि आता आलो. तर आतमध्ये गेल्यानंतर ना म्हणजे बाहेरचा जो वातावरण आहे तो कम्प्लिटली डिफरंट आतमधला वातावरण आहे. कारण की आतमध्ये हा पिन ड्रॉप सायलेन्स आहे. ती मूर्ती एवढी छान दिसते की एकदम प्रसन्न मूर्त आणि तिथे आपण बसल्यानंतर असं काहीतरी जाणवतं की कोणतरी आपल्याशी बोलतंय. एवढं पिन ड्रॉप सायलेन्स आणि पाखरांचा एकदम शांत आणि तो गोड आवाज. बाहेर येण्याची इच्छाच होत नव्हती परंतु काय करणार, आपल्याला अजून प्रवास करायचा आहे आपला. तर ही आहे नाथबाबांची गुहा वरुख. तर मी तर म्हणेल की लांबच्यांनी पण या पण जे आजूबाजूचे आपल्या आहेत गावांच्या परिसराच्या रिलेटेड पण इथे कोण आलं नाही त्यांनी सुद्धा इथे एकदा तरी यायलाच पाहिजे. आणि एक सर्वांना विनंती आहे, आतमध्ये आहे ना खूप शांतता आहे, तर कुणाला काही जरी बोलायचं असेल ना तर येऊन बाहेर बोला. आतमधली शांतता कुणी भंग करू नये. ठीक आहे. प्रकारे आजची व्हिडिओ आम्ही इथेच संपवतोय. ठीक आहे, जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आत्ता हे करण्यापूर्वी आता व्हिडिओ तर आपली एंड झालेच, ठीक आहे, पण येताना जर मी तुम्हाला सांगितलं होतं की इथे येण्यासाठी ना दोन रस्ते आहेत, एक त्या गुहेमधून सॉरी बोगद्यामधून आलं आणि दुसरा जो आहे कम्प्लीट ट्रॅकमधून येतो आहे. तर आता आम्ही जाताना ना त्या ट्रॅकमधून चाललो, म्हणजे आम्ही दुसऱ्या रस्त्यातून चाललो आहे. तर काही त्याचे फास्ट शॉर्ट्स जे आहेत म्हणजे जाण्यासाठी जे मार्ग आहे तो तुम्हाला मी दाखवतोच, तो तुम्ही बघा आणि आपली व्हिडिओ तिथेच संपेल. जय शिवराय. ते वरती आल्यानंतर एक रस्ता तिकडे गेलाय, एक रस्ता इकडून आलाय. तर तुम्ही सरळ तुमच्या उजव्या हाताने या, बघा ही खाली सगळं पटरी दाखवले आहे आणि आता इथून आपण जाणार तिकडे. म्हटलं ना जे दोन रस्ते आहेत, तर एक रस्ता आपण केबिनचे इथून गेलो. जर त्यांना थोडेसे हायकिंग करायचं, थोडं चढायचं आहे ना, म्हणजे नॉर्मल ॲक्च्युअल ट्रेक थोडीशी ज्यानं करायचं आहे ना, त्यांनी त्या रस्त्यातून जा. आणि
ज्या लोकांना म्हणजे एवढी ट्रेक नाही करायचे, फक्त त्यांना चालायचं आहे, तर त्याही काय करा, ते ठाकरवाडी स्टेशनची केबिन आहे ना, ते सरळ चालत्या. आता मी ह्या ट्रॅकने चाललोय ना, आता मी केबिनकडे चाललोय. तुम्हाला यायचं असेल ना, तुम्ही इकडून सरळ चालत या. इथून चालू आल्याने चालत आल्यानंतर एक टनेल लागेल, आणि तो बोगदा जो तुम्ही क्रॉस केला ना, लगेच तुमच्या उजव्या हाताला, सॉरी तुमच्या डाव्या हाताला तिथे बोर्ड आहे नागनाथ गुहेकडे. तर असं आहे, हा जो रस्ता आहे हा एकदम आरामशीर रस्ता आहे, काही प्रॉब्लेम नाही रोडने. तुम्ही जर ट्रॅक क्रॉस केली ना, 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्ही नागनाथ महाराजांच्या गुहेमध्ये जाल. आणि जर का तुम्ही केबिनच्या मार्गाने गेले, ठीक आहे, म्हणजे असं चढून जर गेले, तर मे बी तुम्हाला 15 ते 20 मिनिटं थोडे अजून जास्त लागतील. आणि इथं फक्त चालायचं आहे ना, त्याच्यामुळे तुमचे 15 ते 20 मिनिटं कमी होतील, ठीक आहे. आता जस्ट आम्ही पोचलोय केबिनच्या इथे, तर आता ही व्हिडिओ आम्ही इथेच संपवतोय. बघा, जर कोणी इकडे येणार असेल तर दोन्ही पण रस्ते चांगले आहेत, तुमची चॉईस आहे तुम्हाला कुठून यायचं ते. चलो बाय, जय शिवराय.